नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या पुढे अखेर सरकार नमले. सरकारच्या आश्वासनानंतर अग्रिकोळी युथ फाउंडेशनचं बेमुदत उपोषण मागे. शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. कर्जमुक्तीवरून विरोधक आक्रमक. गदारोळानं विधानसभेचं कामकाज तहकूब. धारावीत दिवसाढवळ्या लुटारूंनी लुटली 1.5 कोटींची रक्कम. सीसीटीव्ही कैद झाला लुटीचा प्रकार. जनादेशच्या दणक्यानं रेल्वे प्रशासनाला जाग. गोवंडीतील बंद शौचालय पुन्हा सुरू. बातमीने मिळाला प्रवाशांना न्याय. आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. आता प्रतीक्षा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची. हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना गैरसोयीमुळे कशा प्रकारे त्रास होतो हे आपण गोवंडी रेल्वे स्थानकातील बंद शौचालयाच्या बातमीनं दाखवले होते. या बंद शौचालयानं प्रवाशांना होणारा त्रास आपण प्रशासनाला दाखवला होता. त्याची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली. रेल्वे प्रशासनानं अखेर हे बंद शौचालय सुरू केले आणि आपल्या बातमीनं रेल्वेच्या प्रवाशांना न्याय मिळालाय. हार्बर रेल्वे लाईनवरील गोवंडी रेल्वे स्थानकात प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल काहीच दिवसांपूर्वी जनादेश वृत्तवाहिनीने बातमी प्रसारित केली होती. गोवंडी रेल्वे स्थानकातील बंद असलेल्या शौचालयामुळे रेल्वे स्थानकातील महिला प्रवाशांना कशा प्रकारे त्रास होत होता याचा आढावा घेतला होता आमच्या प्रतिनिधी सोनाली पाटील यांनी. आज आम्ही हार्बर लाईनच्या गोवंडी स्थानकावर उभे. इथे तुम्ही बघू शकता की इथे शौचालय ओपन केले, पण त्या शौचालयाचं ओपन करून पण त्यांना अजून चालू करण्यात आलं. किती दिवसांपासून ते बनवण्यात आलंय, त्याचं उद्घाटन करण्यात आलंय, पण अजूनही इथे सुविधा चालू करण्यात आली. इकडच्या जे लेडीज असतात, ज्या महिला असतात, त्यांना त्याचा प्रॉब्लेम होता. आपल्याला इथं काही महिला आहेत, आपण त्यांना विचार की एकंदरीत तिकडची परिस्थिती काय. मॅडम, आप रोज असे हे करते हो, तर आपको क्या इसकी समस्या होती? अभी कितना कम से कम अभी इधर है ना, 1 साल हो गए. इसका कोई कुछ यानी कि कुछ यही नहीं है, यानी कि कोई आ रहे नहीं. जिसने बनाए वो भी नहीं आ रहा है. और अभी हम लोग इधर से आते जाते हैं ना, बहुत हम लोग को बहुत बास भी आता है और पैर पूरा गंदा हो जाता है. और पूरा इधर आता है, पूरा गंदगी बहुत बहुत एकदम बास आता है. इधर खड़ा रहने को, इधर लेडीज लोग को बैठने को भी जगह नहीं. लेडीज लोग येतात जातात ना, ते संडासाचं का ते दरवाजे लावलेले, म्हणजे असं उघडलेलंच नाही ते संडासं. जनादेशने प्रसारित केलेल्या या बातमीची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली. प्रशासनाने हे बंद असलेले शौचालय सुरू केले, त्यामुळे गोवंडीतील रेल्वे प्रवाशांना होणारा त्रास काहीसा कमी झालाय. जनादेशच्या बातमीच्या दणक्यानं गोवंडीच्या रेल्वे प्रवाशांना न्याय मिळाला. आज आपण उभे आहोत हार्बर रेल्वे स्थानकाच्या गोवंडी स्टेशनवर. आपण पाहू शकता माझ्या मागे हे शौचालय आहे. ह्याचं काही दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आलं होतं, पण त्या उद्घाटनानंतर ते पुन्हा बंद करण्यात आलं होतं. पण बंद करण्यामुळे इथे प्रवाशांना हा जास्त त्रास होत होता. त्याच्यामध्ये महिला प्रवाशांना जास्त प्रमाणात त्रास होत होता, तर आता तो महिलांना त्रास होत नाही आहे. तसेच जनादेशनी ह्या शौचालयाबद्दल थोड्या दिवसांपूर्वी बातमी प्रसारित केली होती. त्या बातमीची कुठेतरी रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन ते पुन्हा एकदा ओपन केलेलं आहे, तर आता प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आहे. तसेच जनादेश आता पुढेही स्थानिकांना आणि जनतेला ह्या प्रकारे पुढेही मदत करणार आहे. त्यांच्या समस्यांचा वाचाफोड करून त्यांना निवारण करणार आहे. कॅमेरामॅन मसूदसह सुचिता कांबळे, जनादेश वृत्तवाहिनी करता.